पुढे जाऊयात कांदा प्रश्नावरून विधान परिषदेमध्ये अंबादास दानवे आणि फडणवीसांमध्ये खडाजंगी झालेली आहे पाहूयात. मोठा आघात शेतकऱ्यावर हा बसलेला आहे. कांद्याचा भाव 4000 रुपयापर्यंत आलेला होता आणि अचानक निर्यात बंदी जाहीर झाल्यावर हा कांदा कृषी उत्पन्न बाजार समित्यामध्ये 1200 रुपयापासून तर 1500 रुपयापर्यंत याचे भाव खाली आलेले आहेत. म्हणजे 4000 कुठे आणि 1200-1300 कुठे कांद्याचा भाव. आणि हे सगळं झालं कांद्याचं जे निर्यात बंदीचं धोरण केंद्र सरकारने जाहीर केलं म्हणून हे झालेलं आहे. आता हे कोणत्या हेतूनं केलं? ग्राहकांचं हित महत्वाचं जरी असलं तरी शेतकऱ्यांचं हित सगळ्यात महत्वाचं आहे. कारण शेतकऱ्यांना याच्यावर उत्पादन खर्च किती लागतो, नंतर उत्पादन येतं आणि त्याच्यानंतर त्या कांद्याला भाव ज्या पद्धतीनं असायला पाहिजे 4000 रुपयापर्यंतचा भाव हा 1500 रुपयापर्यंत आलेला आहे. आणि म्हणून ठिकठिकाणी या महाराष्ट्रामध्ये आज आंदोलन होतंय. मागच्या 4-5 दिवसापासून ठिकठिकाणी आंदोलनं होत आहेत. अनेक पक्ष, अनेक नेते आणि शेतकरी उत्स्फूर्तपणे आंदोलनात उतरलेले आहेत. खरं तर याचं 289 आपण परवानगी द्यायला पाहिजे होती सभापती महोदय, कारण या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा विषय आहे. मी आपल्या माध्यमातून सरकारला ही विनंती करेल की आपण केंद्र सरकारकडे कांद्याच्या निर्यात बंदी संदर्भात या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची भूमिका मांडणार आहात का किंवा मांडली पाहिजे. आणि मांडत असताना जर मांडणार नसाल तर जे शेतकऱ्याचं पर क्विंटल जवळपास 2500 रुपयाचं नुकसान होतं हे सरकार स्वतः स्वीकारणार का किंवा हे स्वीकारलं पाहिजे. शेतकऱ्याला एक आधाराची गरज कांद्याच्या प्रकरणात अत्यंत आवश्यक आहे सभापती महोदय, कारण ज्या पद्धतीने एका रात्रीत हे धोरण आलं, शेतकऱ्यांनी अनेक पद्धतीनं कांदा निर्यातीचं वेगळ्या पद्धतीनं नियोजन केलेलं, खरेदीचं असेल विक्रीचं असेल, आणि या स्थितीमध्ये केंद्र सरकारने हे धोरण लागू केल्यामुळे शेतकऱ्यांना एक मोठ्या संकटाला सामोरं जावं लागलेलं आहे. आणि म्हणून हे संकट कशा पद्धतीनं पार करायचं याच्याविषयी राज्य सरकारने पावलं उचलली पाहिजे. राज्य सरकारने पावलं उचलत असताना केंद्र सरकारला विनंती करावी. केंद्र सरकार ऐकणार नसेल तर कांद्याच्या उत्पादक शेतकऱ्यांना आपण एक मदत देण्याचा एक प्रयत्न आपण करावा, अशा प्रकारची विनंती वजा आवाहन मी आपल्या माध्यमातून सरकारला करतो. आणि सरकारने याविषयी सुस्पष्टपणे भूमिका घ्यावी अशा प्रकारची सुद्धा विनंती मी आपल्या माध्यमातून सरकारला करतो. माननीय सभापती महोदय, माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी जो विषय मांडलाय त्याची नोंद घेतलेली आहे. उत्तराच्या वेळी त्याचं चर्चा आहे, आपली चर्चेच्या उत्तराच्या वेळी त्याचे उत्तर सविस्तर देण्यात येईल. पण मी स्वतः पियुष गोयलजी यांच्याशी या संदर्भात चर्चा केली आहे. मुळात त्यांनी हे सांगितलं की साधारणपणे जेव्हा आपल्या देशामध्ये कांदा मोठ्या प्रमाणात असतो त्यावेळी आपण निर्यातीची परवानगी देतो, पण आता देशामध्येच कांदा जवळपास 25-30% कमी आहे आणि त्याच्यामुळे आपण जर निर्यातीची परवानगी दिली तर देशामध्ये मोठी टंचाई निर्माण होऊन त्या ठिकाणी अडचणी होऊ शकतात. तथापि आम्ही त्यांना विनंती केली की कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये. आज खरं म्हणजे जुना कांदा तर व्यापाराकडे गेला, आता नवीन कांदाच यायचा येतोय, जुना कांदा काही शेतकऱ्याकडे नाहीये. पण त्या संदर्भात त्यांनी आम्हाला आत्ता तरी हे आश्वस्त केलंय की जोपर्यंत हा निर्णय होत नाही, म्हणजे या बंदीच्या संदर्भातला निर्णय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कुठल्याही परिस्थितीत जर शेतकरी अडचणीत येत असेल, कांदा खरेदी होत नसेल, लिलाव होणार नसतील, अडचणी येत असतील, तर तो सगळा कांदा केंद्र सरकार खरेदी करायला तयार आहे. केंद्र सरकार त्याचा भाव घोषित करेल आणि त्यानुसार ती करेल. पण आम्ही त्यांना तरी विनंती केलेली आहे. आमची एक बैठक देखील आमचे कृषी मंत्री आणि पणन मंत्री हे त्या ठिकाणी त्यांना पुन्हा भेटणार आहेत आणि यातनं मार्ग काढण्याचा प्रयत्न आमचा चाललेला आहे.